नमस्कार, कशा आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। आज आपण मस्त असे अंडा पोहे बनवणार आहोत, अगदी झटपट तयार होणार आहे आणि चवीला अगदी मस्त। तर चला, वेळ न घालवता ही रेसिपी कशी बनवायची आपण पटकन बघूया। सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये एक ते दीड पडी तेल ओतायचं आहे, ते मी ओतून घेतलेलं आहे। तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर एक बारीक कट केलेला कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या, हे आपण छान असं परतवून घेऊ। थोडंसं परतवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे हळदीची पावडर, अगदी थोडीशी, खूप घालायची नाही आहे। यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे सुद्धा घालायचे आहेत, त्याचबरोबर एक बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे बारीक कट केलेला। ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण चव वाढते म्हणून मी इथे घातलेला आहे। आता हे आपण छान असे परतवून घेऊ। आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा आणि अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पायल रेसिपीजला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या। आता आपल्याला हे भरपूर शिजवायचं नाही आहे, यामध्ये आता आपल्याला घालायची आहेत अंडी। इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत, ही आपल्याला फोडून यामध्ये घालायची आहे। आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अंड्यांमध्ये बटाटे जे आहेत हे शिजले जातील म्हणून बटाटे आपल्याला आधीच शिजवायची गरज नाही आहे। जेव्हा अंडे शिजतील तेव्हा त्याबरोबर बटाटेसुद्धा शिजले जातील। बटाटे आणि अंडी छान अशी शिजतील यासाठी थोड्या वेळासाठी आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे। तर इथे अंडेही छान असे झालेले आहेत, त्याचबरोबर बटाटेसुद्धा झालेले आहेत। आता आपण यामध्ये घालूया पोहे। इथे मी एक वाटी पोहे आधीच पाण्याने धुवून छान असे भिजवून ठेवलेले होते, हे आपण यामध्ये घालूया। आणि पोहेसुद्धा यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। आजचे जे आपले पोहे आहेत हे थोडेसे वेगळे आहेत, आपण इथे आज अंडा पोहे बनवलेले आहेत। तर अशाच वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपीज किंवा स्नॅक्सच्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही आय बटनवर जाऊन बघू शकता, तिथे मी तुम्हाला देईन। म्हणजे रोज काय नाश्ता बनवायचा हे तुम्हाला नक्कीच त्यावरून कळेल। तर बघा, हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठसुद्धा आपण पोह्यांमध्ये छान असं मिक्स करून देऊ। हे जे अंडा पोहे आहेत हे खायला अतिशय सुंदर लागतात, तुम्ही एक वेळेस बनवाल तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल। तर तुम्ही बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी ते मला कमेंटमध्ये कळवा। बघा किती मस्त दिसत आहेत आपले पोहे आणि अगदी सुटसुटीत झालेले आहेत। आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायची आहे मस्त अशी बारीक केलेली हिरवी कोथिंबीर। तर बघा, इथे आपले मस्त असे अंडा पोहे खाण्यासाठी रेडी आहेत। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे अंडा पोहे घरी बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंटमध्ये कळवा। आपण भेटूया अशाच एका मस्त अशा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।